आमदार अपात्रतेचा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच करणार, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असा अप्रत्यक्ष इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला दिला. निर्णय घेण्यात उशीर करणार नाही, मात्र घाई सुद्धा करणार नसल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा चर्चगेटच्या क्रॉस मैदानात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी शिंदे गटानं प्लॅन बी तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. क्रॉस मैदानासाठी शिंदे गटानं अर्जही दाखल केल्याचं कळतंय. शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यानंतर आता दुर्गाडी किल्ल्यावरच्या नवरात्र उत्सवावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आलेत. उत्सव साजरा करण्याच्या परवानगीसाठी दोन्ही गटाच्या शहर प्रमुखांनी परवानगी मागितलेली आहे. अजित पवार पालकमंत्री झाले ही आनंदाची गोष्ट आहे. आमचाच माणूस पालकमंत्री झाला अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या हाताला मुंगे येत होत्या. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. केंद्र आव्हाडांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे, त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील नीरा आणि पिंपरे या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जोरदार जल्लोष केला. पालकमंत्र्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांवर भाष्य करण्यास चंद्रकांत पाटलांनी नकार दिलाय. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. या घडामोडींबाबत विचारणा केली असता चंद्रकांत पाटील यांनी हात जोडून नमस्कार केला. पुण्याचे पालकमंत्री बदलल्यानंतर पुणे शहर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. वरिष्ठांनी घेतलेला निर्णय मान्य असून त्याबाबत काहीच नाराजी नसल्याची प्रतिक्रिया पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.